कोपर गावात आज 27 जन कोरोना मुक्त तर 24 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर यांची माहिती। आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी कोपरगावच्या कोविड केअर सेंटर येथे 27 जणांनी कोरोनावरती मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर 91 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून यामध्ये 24 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे। यामध्ये शहरातील महादेवनगर येथील 1, संजयनगर येथील 2, सुभद्रानगर येथील 1, येवला रोड येथील 1, बागुल टॉवर येथील 1, इंदिरापथ येथील 1, समतानगर येथील 4, ब्रिजलालनगर येथील 1, श्रद्धानगरी येथील 2, बाजारत येथील 1 आणि सुभाषनगर येथील 1 अशा 16 रुग्णांचा समावेश आहे। तर तालुक्यातील मुर्शदपूर येथील 2, टाकळी येथील 1, धारणगाव येथील 2, कोकमठाण येथील 2 आणि संवनसर येथील 1 रुग्णांचा समावेश आहे। अशा एकूण 24 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। आत्तापर्यंत कोपरगाव तालुक्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा जे आहे तर 709 जाऊन पोहोचलेला आहे। तर 176 रुग्ण सध्या उपचार घेत असून 496 जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे। तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे।